आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत सकल धनगर समाजानं जिल्हा प्रशासनास निवेदन दिलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याचा सकल धनगर समाजानं तीव्र निषेध नोंदवला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अमोल कारंडे, समता गावंडे, माऊली हळवणकर आदींनी केली आहे. परवा इंदापूर येथे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब ओबीसी मेळाव्यातून जाताना तिथं काही शेतकरी दूध दराच्या उपोषणाला बसलेले होते आणि त्यातले काही शेतकऱ्यांनी काटे नावाचे जे शेतकरी होते त्यांनी पडळकर साहेबांना विनंती केली व साहेब आमच्या दूध दराच्या आंदोलनाला तुम्ही भेट द्या. आणि आल्यानंतर त्या भेटीला जात असताना तिथं काही समाजकंटक लोकांनी पडळकर साहेबांवरती जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या हल्ल्याचा मी प्रथमतः धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. असं सांगू इच्छिते की एखादा बहुजनाचा नेता अतिशय चांगल्या पद्धतीनं वाघासारखं काम करत असताना त्याला कुठं थांबवायला पाहिजे याची रणनीती आखली अशी जाऊ लागली आहे. तर अशाही कार्यपद्धतीमुळं त्यांचं काम थांबणार नाही. असे भ्याड हल्ले अनेक झाले तरी पडळकर साहेब कधी कुणाला हरलेले नाहीत, कधी कुणाला घाबरलेले नाहीत. इथून पुढेही घाबरणार नाहीत म्हणून अशा लोकांनी प्रयत्नच करू नये. ते सामान्य जनतेला, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सतत तत्पर असतात. दूध दरवाढीचाच नाही, अशा अनेक विषय आहेत, ओबीसी आरक्षणाचा असू द्या किंवा असे अनेक विषय आहेत की आपल्या समाजाला कशा पद्धतीनं मानाचं स्थान मिळवून दिलं पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि असा लाखो समाज त्यांच्या पाठीशी आहे. दरम्यान सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन सादर केलं आहे.